मंडळ, तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, सगळ्यात आधी तुमका सगळ्यांक तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुमच्यासाठी परत एकदा आपल्या एका सबस्क्रायबरनी पाठवलेलो सत्य अनुभव घेऊन दिलेलो असाय. जान्हवी यांनी आपल्याक अनुभव पाठवलेलो असा, आणि ह्या आधीसुद्धा तिने आपल्याक अनुभव पाठवलेले होते. पण आजचो जो काय अनुभव असा तो खूपच वेगळो हा. म्हणजे तुमका नाव वाचून समजलं असतच, बाटलीत बंद केलेला भूत म्हणजे ह्यो नेमको विषय काय हा ह्या तुमका ही गोष्ट ऐकल्यावर समजतच. त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा असले काही अनुभव असतील तर ते तुम्ही मला नक्की पाठवा, म्हणजे मी त्यावर व्हिडिओ बनवेन. चला तर मग वळाया आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे. मी कोल्हापूरचा असाय, आणि कोल्हापुरातलो पन्हाळा ह्यो माझं मूळ गाव असा. आणि आजची जी गोष्ट असा ती कोल्हापुरातल्याच पन्हाळा ह्या गावची असा. आता पन्हाळा ह्या नाव ऐकलं की सगळ्यात आधी लढाई आपल्या डोळ्यासमोर येतात. होय, कित्येक लढाई झाले आणि त्या लढायांमध्ये कित्येक लोकांचे बळीसुद्धा गेलेले असत. पन्हाळा ह्या जितका सुंदर असा तितक्या आत्ता भयानकसुद्धा असा. आणि ह्याच पन्हाळ्यात आमचं एक घर असा. आणि मी असं ऐकलेलं आहे, आमच्या त्या मूळ घरात एक खोली होती, ज्या खोलीत एका देवाऱ्याच्या मागे एका भूताक बाटलीत बंद करून ठेवलेला होता. म्हणजे तेव्हा तर मी नाही होतो आहे, पण माझी आजी आजोबा आणि बरेचसे काही जण माका त्याबद्दल सांगायचे. माका ता सगळं बघून खूपच भीती वाटायची. म्हणजे ता घर अजून असा ती खोली व्हा, पण त्या बाटलीच्या भूताची गोष्ट ही काय ती वेगळीच होती. आणि या बाटलीच्याच भूतामुळे तेव्हा आमच्या घरात एक भयंकर प्रकार घडलो होतो. आणि ह्यो सगळो प्रकार माझ्या बाबांच्या काकीसोबत घडलेलो. म्हणजे झाला असा होता, तिची भूताक बंद करून ठेवलेली बाटली होती ती ज्या खोलीत असायची त्याच खोलीत माझ्या बाबांची काकी झोपायची. पण ताजा भूत होता, त्या भूताकसुद्धा नैवेद्य वगैरे दाखवचं लागायचो. म्हणजे दर अमावास्येक त्या बाटलीत बंद केलेल्या भूताक घरातले नैवेद्य दाखवायचे. म्हणजे कित्येक वर्षांपासून त्या भूत त्या बाटलीत बंद होता. आणि त्या भूताची दहशत इतकी होती की जर कोणी चुकान नैवेद्य वगैरे दाखवूक नाही तर त्याचं लगेचच आमका परिचय यायचो. रात्रीचे चित्रविचित्र आवाज त्या खोलीसून ऐकाक यायचे. म्हणजे अक्षरशः घरात त्या भूत हादरून टाकायचा, इतकी त्याची शक्ती होती. त्यामुळे कोण सहसा नैवेद्य दाखवूक विसरत नाही होता. पण एक दिवशी झाला असा, माझ्या बाबांची काकी तिचं नाव होतं शोभा, तर ती नेहमीसारखी त्या खोलीत झोपली होती. पण त्या रात्री तिने नेमकं काय केल्यान तर अजूनपर्यंत कोणाक समजाक नाही. पण त्या रात्रीपासून ती त्या खोलीतल्या देवराच्या समोर बसान एकटीच कायबाय बडबडाक लागली, हसाक लागली. आणि तिचं तर अचानक बदललेलं वागणं बघून घरचे जरा घाबरले. ही का आता काय झालं? म्हणजे ती कोणाशी कायच नीट बोलत नाही होती, नुसती देवराच्या समोर बसान वेड्यासारखी हसायची, काय हो बडबडायची. तहा सगळा बघून पुढच्या दिवशी त्या काकीचा जो मुलगा होतो तो तिका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. आणि तो डॉक्टरांक म्हणालो की असं असं प्रकार ही वेड्यासारखी वागता, काय झाला तर बघा. पण जेव्हा तिका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तेव्हा मात्र ती एकदम शांत झाली. म्हणजे जशी ती घराकडे होती तशी ती हॉस्पिटलमध्ये नाही होती. ती आधीसारखी एकदम शांत आणि सगळ्यांशी नीट बोलाक लागली, ज्यामुळे डॉक्टर म्हणाले की सगळं तर ठीक असा, पण तुम्ही आपलं म्हणताच म्हणून एक दोन दिवस थांबाया, आपण बघूया. आणि ते आपले तपासणी करूक लागले. एक दोन दिवस काकीक त्या हॉस्पिटलमध्ये ठेवल्याने पण त्या दोन दिवसात ती एकदम शांत होती. ज्यामुळे मग डॉक्टर म्हणाले की काय इका झालं नाही ही चांगली असा, तुम्ही एका घराकडे घेऊन जाऊ शकतास. म्हणून मग काकीक परत घराकडे घेऊन येले. पण जशी ती घराकडे येता तसं तिचं परत तसं वागणं सुरू झालं. परत ती येड्यासारखी देवाऱ्याच्या समोर बसान काय हो बडबडाक लागली. मध्येच मोठमोठ्याने हसायची काय रडायची काय असं तिचा सगळा चालला होता. ज्यामुळे संपूर्ण घरचे चांगलेच हादरान गेले.
की हिका नेमका झाला काय, म्हणजे तिका काय कसलो आजार बिजार नाही होतो आणि ती काय पडली बिडली सुद्धा नाही होती, एकदम व्यवस्थित होती। मग अचानक एका झाला काय यास कोणाक काय समजना। बघता बघता एक दोन दिवस त्यांचे गेले, पण तिसऱ्या दिवशी जो काय प्रकार आमच्या घरात घडलो त्या प्रकारान आमचा संपूर्ण कुटुंब चांगलाच हादरून गेला। रात्रीची वेळ होती आणि काकी नेहमीसारखं त्या खोलीत झोपवलेला होता आणि रात्र झाल्यामुळे सगळेजण आपापल्या खोलीत जाऊन झोपले होते। पण हडे अचानक काकी काय झालं काय माहिती ती आपणच उठली आणि दार उघडून सगळ्यांच्या नकळत घराच्या मागे जाऊक लागली। घराच्या मागे आमची विहीर होती आणि कोणाक काय समजायच्याच आधी काकीन त्या विहिरीतच उडी मारल्यान आणि ती अक्षरशः विहिरीत पडान मोठमोठ्या नारडाक लागली। म्हणजे जणू तिका ते उडी मारूची नाही होती, पण कोणीतरी तिका ते उडी मारूक भाग पाडल्यान। पण जशी ती पाण्यात पडता तशी ती अचानक भानावर आली आणि जेव्हा तिका समजला की ती पाण्यात बुडता तशी ती मोठमोठ्या नारडाक लागली। तिचं तो सगळं ओरडण्याचं आवाज ऐकान आमच्या घरातले सगळे गडबडान जागे झाले। ह्यो कोणचा आवाज, ह्या कोण केकाटा, पहिल्यांदा कोणाक काय समजाना। बघता बघता सगळेजण खोलीच्या बाहेर आले आणि आपापसात बोलाक लागले की कसलो आवाजा कसलो आवाजा, कोण आरडता, पण कोणाकच काय समजाना। मग सगळेजण त्या आवाजाच्या दिशेन पळाक लागले। जसे ते घराच्या मागे येतात तसं त्यांका समजला की तो आवाज तर त्यांच्या बावड्यासून येता, म्हणून ते पळत पळत आपल्या बावड्याच्या दिशेन जाऊक लागले। पण तोपर्यंत त्या बावड्यासून येणारा आवाज बंद झालो होतो। त्यात रात्र असल्यामुळे आतमध्ये संपूर्ण काळोख, नेमका काय झाला ता कोणाक काय दिसाना, पण आवाज तर येत होतो, म्हणजे काहीतरी झालं, कोण पडला बिडला नाही ना, पण घरातले तर सगळे होते। तेवढ्यात माझे बाबा म्हणाले, अरे काकी काया काकी बघजा काय ती। तसे पटकन काहीजण काकीच्या खोलीत धावत गेले। जसे ते त्या खोलीत जाऊन बघतात तर काकी तर त्या खोलीत नाही होती। आणि आज जसं घरच्यांका कळालं तसे काका चांगलेच घाबरले आणि त्यांनी कसलोच विचार न करता त्यांनी सरळ बावड्यातच उडी टाकल्याने जसे ते पाण्यात उडी मारतात तसं त्यांका समजलं की नेमको प्रकार हा काय। त्यांका खाली काकी गावली, त्या काकीक त्यांनी पटकन बाहेर काढूक बघितल्याने लय वेळ गेलो काकी कसा बसा करून त्यांनी बाहेर बीर काढल्याने। पण तोपर्यंत काकीन अखेरचं श्वास सोडलेलो होतो। जेव्हा ह्या सगळा घडला तेव्हा अक्षरशः त्या रात्री संपूर्ण घरातले चांगलेच हातरून गेले। म्हणजे कोणाच्या ध्याने म्हणत नाही होता की असो काय प्रकार घडात। काकी वेड्यासारखी बडबडत तर होती, पण असं काही करीत असं कोणाकच वाटाक नाही। पण जा काय घडूचा होता त्या घडान तर गेलेला, आता कायच करूक शकत नाही होते। मग बोलान काय फायदो, काका तेव्हा होते, पण तेव्हा काकी बडबड करायची म्हणून ते काकीसोबत झोपत नाही होते, ते बाहेरच झोपायचे। पण ता सगळं घडल्यानंतर तिंका मात्र पश्चाताप होऊक लागलो। ते म्हणाले, झक मारल्याने बाहेर झोपलंय, तिच्यासोबतच झोपलं असतंय तर आजचोही अनर्थ झालो नसतो। पण जा काय घडला होता तर खूपच भयंकर होता। पण ह्या सगळ्यावरसून घरच्यांका मात्र समजला की नक्कीच काहीतरी गडबड असा, काकी अशी आत्महत्या वगैरे करूची नाही, तिच्यासोबत नक्कीच काहीतरी विचित्र घडत असतला। म्हणून तिने या संदर्भात एका माणसाकडे चौकशी केल्याने आणि खरी तर ही चौकशी तिने आधी करूक हवी होती, पण त्यांका उशीर झालो। पण चौकशी केल्यानंतर त्यांका जा काय समजला ता ऐकान सगळ्यांच्या अंगावर काटो चिलो। म्हणजे त्या माणसाक अजिबात काय माहिती नाही होता, पण तो सरळ ह्यांका म्हणालो की तुमच्या खोलीत एका भूताक तुम्ही वर्षानुवर्ष अडकवून ठेवला होतास आणि त्याच भूताक ह्या बाईन बाहेर काढल्यान आणि जसं त्या बाहेर इला तेव्हा त्या भूतान आपलो इतक्या वर्षाचं राग काढल्यान आणि त्या बाईचं जीव घेतल्यान। म्हणजे नेमका काकीन त्या रात्री काय केल्यान त्या काकीकच माहिती। पण त्या माणसाच्या सांगण्यावरसून घरच्यांका एवढा समजला की त्या बाटलीत बंद केलेल्या भूतामुळेच ह्यो सगळो प्रकार घडलो असा। काकीन तर आपलो जीव गमावलेलो होतो, पण अजूनव घरच्यांवर संकट होतं। म्हणून मग त्या माणसाकडसून संपूर्ण घराची शांती करून घेतल्याने आणि ताजा काय भूत होता ता तो माणूस म्हणालो की ता निघान गेला आणि जाताना काकीक घेऊन गेला, त्यामुळे तुमका काय भियाची गरज नाही। म्हणजे त्या काकीच्या मृत्यूपासून
ताजा भूत होता तो निघन गेला। म्हणजे ती जी बाटली ठेवलेली होती ती आमच्या घरासून बाहेर गेली। मग तेव्हापासून अमावस्येक वगैरे नैवेद्य दाखवत नाही होते। पण या सगळ्या घटनेच्या आधी त्या भूत आमच्याच घरात होता आणि खूप वर्षांपासून त्या भूताक त्या बाटलीत बंद केलेला होता। म्हणजे आता मी कधी त्या मूळ घरात गेलंय तर त्या खोलीत मी जाताना जरा घाबरतोय, कारण त्याच खोलीत त्या भूताक बंद करून ठेवलेला होता। आता तर तसं काय नाही, पण तेव्हा मात्र त्या भूताची खूप मोठी दहशत होती। आता ते कथे कशाक बंद करून ठेवलेल्यानी ह्या काय माका कळक ना माझ्या घरच्यांका कोणाक माहिती आ, पण खूप वर्षांपासून ती बाटली त्यांच्या घरात असा आणि तेव्हापासून ते नैवेद्य वगैरे दाखवायचे। पण पुढे जाऊन असा काय घडात ह्याचो कोणीच विचार करूक नाही होतो। मंडळ आज पुरता एवढाच। तर मित्रांनो असो काहीसो होतो आपलो आजचो यो अनुभव। जो तुमका कसो वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा। आणि आजची गोष्ट जरा छोटी असा त्याबद्दल माफी असावी, कारण थोडी तब्येतव ठीक नाही आणि तुळशी विवाह असल्यामुळे व्हिडिओ करू गावक नाही। पण तरीसुद्धा तुमच्यासाठी ही छोटीशी गोष्ट घेऊन इलंय। तर ही तुमका कशी वाटली तर नक्की सांगा, आणि गोष्ट आवडली तर नक्की लाईक करा। आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको। सबस्क्राईब तर तुम्ही केला असेलच, चुकून जर कोणचं राहिलं असत तर लगेच सबस्क्राईबसुद्धा करून टाका। चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता।